या जगात अनेक दैवी शक्ती कार्यरत असतात या दैवी शक्तींपर्यंत आपली इच्छा पोहोचवण्यासाठी तांत्रिक टोटके केले जातात मित्रांनो आपल्या किचनमधील एक वस्तू म्हणजे तेजपत्ता या तेजपत्त्याला तमालपत्र असंही म्हणतात या तेजपत्त्यावर आपली इच्छा लिहून जर हा तेजपत्ता जाळला तर अशी मान्यता आहे की आपली इच्छा त्या दैवी शक्तींपर्यंत पोहोचते आणि मग या दैवी शक्ती आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला सहाय्य अर्थात मदत करू लागतात मित्रांनो पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीस रविवारच्या दिवशी माघ पौर्णिमा आलेली आहे हिंदू धर्मशास्त्र असं मानतात की कलयुगाचा प्रारंभ माघ पौर्णिमेपासूनच झाला होता आणि म्हणून या पौर्णिमेचं महत्त्व महात्म्य हे फार मोठं आहे या माघ पौर्णिमेस अनेक जन माता लक्ष्मीची पूजा करतात जेणेकरून घरामध्ये धन वैभव पैसा कमी पडू नये मात्र या सर्वांसोबत आपण तेजपत्त्याचा उपायसुद्धा या पौर्णिमा तिथीला करू शकता हा उपाय आपल्या मनातील प्रत्येक प्रकारची इच्छा पूर्ण करू शकतो मात्र अट अशी आहे की एकावेळी एकच इच्छा पूर्ण करण्यासाठी याचा वापर करावा लागतो जर तुमच्या मनामध्ये एकापेक्षा जास्त इच्छा असतील तर कमीत कमी पाच दिवसांचा गॅप पाच दिवसांचं अंतर प्रत्येक इच्छेमध्ये ठेवावं लागतं मित्रांनो या माघ पौर्णिमेच्या दिवशी शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे हा उपाय करावा तसं तर तुम्ही संपूर्ण दिवसभरात कधीही किंवा रात्रभरात कधीही हा उपाय करू शकता मात्र ब्रह्ममुहूर्त हा उपाय करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानलेला आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय तर पहाटे साडेतीन वाजेपासून ते साडेपाच वाजेपर्यंतचा जो कालावधी आहे सरासरी या दोन तासांच्या काळाला ब्रह्ममुहूर्त असं म्हणतात आणि त्यातल्या त्यात जो चार वाजून तीस मिनटे म्हणजे साडेचार वाजताचा जो कालावधी आहे तो अत्यंत उत्तम असतो अशा प्रकारचे उपाय करण्यासाठी मात्र प्रत्येकालाच अशा प्रकारे पहाटे हा उपाय करणं शक्य होणार नाही तेव्हा पौर्णिमा तिथीच्या संपूर्ण दिवसभरात किंवा रात्रभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकता उपाय कसा करावा यासाठी आपण एक तेजपत्ता म्हणजे एक तमालपत्र घ्यायचं आहे तुम्ही जर पहाटे हा उपाय करताय तर स्नान वगैरे करण्याची गरज नाही स्नान केलं तर अतिशय उत्तम आहे मात्र शक्य नसेल तर गरज नाही एक तेजपत्ता घ्यायचा आहे हा तेजपत्ता कुठेही फाटलेला तुटलेला खराब झालेला नसावा कीड लागलेला नसावा स्वच्छ सुंदर नीट नेटका असा एक तेजपत्ता एक तमालपत्र पण घ्यायचा आहे आणि या पानावरती जो वरचा भाग आहे जो गुळगुळीत असतो पानाचा वरचा भाग खालचा नव्हे या वरच्या भागावरती आपण आपली इच्छा लिहायची आहे ही इच्छा लिहिताना वरती थोडीशी जागा ठेवा या वरती आपण एक स्वस्तिकचं चिन्ह लाल रंगाच्या पेनाने काढणार आहोत जर कुंकवाचा वापर केला किंवा केशर वापरलं अतिउत्तम आहे नसेल केशर किंवा कुंकवाने जर काढता आलं नाही तर कोणताही लाल रंगाचा पेन घ्या स्केच पेन घ्या आणि त्या पेनाने हे स्वस्तिक काढण्यासाठी आपण थोडीशी जागा ठेवायची आहे सर्वात प्रथम आपण आपली इच्छा या तेजपत्त्यावर लिहिणार आहोत ही इच्छा लाल निळ्या किंवा हिरव्या पेनाने लिहिता येते लाल पेन कुणासाठी ज्यांचे नातेसंबंध खराब झालेले आहेत पती किंवा पत्नी तुमच्यावरती पूर्ववत प्रेम करत नाही तुम्हाला तुमच्या प्रेमी प्रेमिकेला प्राप्त करायचं आहे किंवा आईवडिलांशी भावंडांशी कोणतंही नातं असू द्या मित्रांशी हे जर नातं खराब झालेलं असेल तर हे नातं पूर्ववत करण्यासाठी मधुर बनवण्यासाठी अगदी घटस्फोटापर्यंतची परिस्थिती आलेली असू द्या या नात्यातील दुरावा दूर करण्यासाठी लाल रंगाचा पेन आहे हिरव्या रंगाचा जो पेन आहे तो पैशाशी संबंधित आहे धनाशी जो धनप्रवाह वाढवतो जर तुमच्या घरात पैसा येत नाही तर पैसा येण्यासाठी हा उपाय आहे हा रंग आहे पैसा टिकत नाही त्यासाठी आहे जॉब मिळत नाही नोकरी मिळत नाही बिझनेस उद्योग व्यवसाय व्यापार चालत नाही उधार पैसे दिले होते आता ते परत मिळत नाहीत किंवा कुठेतरी पैसे अडकलेले आहेत हे अडकलेले पैसे मिळावेत यासाठी हिरव्या रंगाचा वापर केला जातो निळा रंग कशासाठी तर निळा रंग या दोन गोष्टी सोडून म्हणजे नातेसंबंध आणि पैसा सोडून इतर कोणत्याही प्रकारची तुमची इच्छा असू द्या जसं की माझं स्वतःचं घर व्हावं असं तुम्हाला वाटतं अशी इत किंवा एखादं वाहन प्राप्त करण्याची तुमची इच्छा आहे मात्र वाहन मिळत नाही आहे एखादा प्लॉट खरेदी करायचा आहे फ्लॅट घ्यायचा आहे मात्र योग येत नाहीत विवाह जुळत नाही आहेत तर अशावेळी निळ्या रंगाचा वापर आपण करू शकता विवाह जुळण्यासाठी लाल रंगाचा वापर केला तरीही चालेल कारण तो एक नातेसंबंध त्या ठिकाणी निर्माण करतो तर अशा प्रकारे त्या त्या रंगाचा पेन वापरून आपली इच्छा अगदी थोडक्यात आपण लिहायची आहे थोडक्यात म्हणजे कसं जसं की तुमचं घराचं स्वप्न आहे तर माझं घर माझं घर फक्त इतकंच लिहा माझं घर बांधून पूर्ण व्हावं माझं घराचं स्वप्न पूर्ण व्हावं इतक्या मोठ्या स्वरूपात इच्छा लिहिण्याची गरज नाही तुमचा उद्योगधंदा चालत नाही आहे तर फक्त उद्योगधंदा पैसा येत नाही तर फक्त पैसा किंवा भरपूर पैसा अशा प्रकारे एक दोन किंवा तीन शब्दात तुम्ही तुमची इच्छा त्या ठिकाणी स्पष्ट शब्दात लिहायची आहे आणि लिहिल्यानंतर त्या इच्छेच्यावर तुम्ही लाल रंगाच्या पेनाने एक स्वस्ती काढायचं आहे स्वस्ती काढत असताना ते व्यवस्थित काढा ते उलटं काढलं जाणार नाही याची काळजी घ्या मित्रांनो अशा प्रकारे हे स्वस्ती काढल्यानंतर आणि ही इच्छा लिहिल्यानंतर आता हे सगळं करत असताना तुम्हाला कोणी अडवणार नाही टोकणार नाही याची मात्र काळजी घ्या घरामध्ये बसताना तुमचं मुख म्हणजे तुमचं तोंड हे शक्यतो पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला किंवा ईशान्य दिशेला असेल याची काळजी घ्या ईशान्य म्हणजे कोणती तर पूर्व आणि उत्तर या दोन दिशांच्या मधल्या दिशेला ईशान्य असं म्हणतात आणि ही दिशा दैव दिशा आहे म्हणजे देवांची दिशा आहे तर अशा प्रकारे आपण हे बसून तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या देवघरापुढे बसून सुद्धा ही इच्छा त्या ठिकाणी लिहू शकता ही इच्छा लिहिल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट हे पान आपण आपल्या दोन्ही हातात पकडायचं आहे आपल्या दोन्ही हातांमध्ये पकडायचं आहे आणि आपल्या कुलदैवताचं स्मरण करत तुमची जी कुलदेवता आहे तुमचं जी कुलदैवता आहे त्याचं स्मरण करा किंवा तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे निष्ठा आहे विश्वास आहे त्या देवाचं स्मरण करा आणि त्या देवाला प्रार्थना करा त्या देवीला त्या देवतेला प्रार्थना करा की आमची अमुक अमुक इच्छा पूर्ण करा किंवा पूर्ण झालेलीच आहे असं आम्ही मानून चालतो आहोत या ठिकाणी आपण शंभर टक्के त्या देवतेवरती विश्वास ठेवतोय की आम्ही ही इच्छा तुमच्या कृपेने पूर्ण झालेलीच आहे असं मानून यापुढे आमचं जीवन हे चालवणार आहोत अक्षर अगदी थोडक्यात अशा प्रकारे आपण ही प्रार्थना करायची आहे फार लांबलचक प्रार्थना करत बसू नका कारण आपल्याला आपले विचार हे त्या दैवी शक्तींपर्यंत पोचवायचे आहेत त्यामुळे साध्या सरळ भाषेमध्ये की माझी अमुक अमुक इच्छा तुमच्या कृपेने पूर्ण झालेलीच आहे असं मी आजपासून मानतो किंवा मानते आणि असं बोलल्यानंतर आपण एखाद्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये डिशमध्ये कापराच्या एक दोन वड्या घ्यायच्या आहेत जास्तही घेऊ शकता मित्रांनो या ठिकाणी कापूर वापरण्याचं कारण असं आहे तुम्हाला माहीत असेल जेव्हा आपण आरती ओवाळतो एखाद्या देवी देवतेची तेव्हा ती कापराने ओवाळली जाते आपल्या पूजेमध्ये जर काही चुका झाल्या असतील एखादी सामग्री जर अपूर्ण राहिली असेल पूजा करताना काही अपूर्ण गोष्टी असतील तर त्या अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याची क्षमता या झालेल्या चुकांचं निवारण करण्याची क्षमता या कापरामध्ये असते थोडक्यात हा कापूर आपल्या ज्या समस्या आहेत आपली इच्छा पूर्ण होण्यामध्ये जे काही अडथळे मध्ये मध्ये येतील या अडथळ्यांना दूर करण्याचं हे अडथळे नष्ट करण्याचं काम करतो आणि म्हणून दोन तीन किंवा त्याहून जास्त कापराच्या वड्या आपण घ्याव्यात त्या पेटवायच्या आहेत जाळायचे आहेत आणि त्यावरती हा तेजपत्ता आपण धरायचा आहे हा तेजपत्ता पूर्णपणे जळून जाऊ द्या त्याची जी राख आहे ही राख आपण आपल्या घराच्या जवळपास किंवा आपल्या बाल्कनीमध्ये जिथे कुठे तुम्ही एखादं रोपटं लावलेलं आहे एखादं झाड लावलेलं आहे त्या झाडाजवळची रोपट्याजवळची थोडीशी माती बाजूला करून त्यामध्ये ही राख आपण गाडायची आहे त्यावरती माती सारा आणि वरून थोडंसं पाणी टाका ज्या महिलांना मासिक धर्म चालू असेल अशा महिलासुद्धा हा उपाय करू शकता सूतक असेल तरीही हरकत नाही अगदी कोणत्याही परिस्थितीत हा उपाय करता येतो हा उपाय करण्यासाठी ज्याला आपण साधनं शुचिता असं म्हणतो या गोष्टींची अजिबात गरज नाही पहाटे जर करताय तर स्नान आधी जर केलं तर उत्तम आहे स्नान करणं शक्य नसेल तरीही हरकत नाही मित्रांनो हा उपाय किती दिवस करावा तर या माघी पौर्णिमेस म्हणजे या माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण उपाय करायचा आहे जर तुम्ही पहाटे करताय तर पुढे येणाऱ्या दोन दिवशीसुद्धा म्हणजे सलग तीन दिवस पौर्णिमेचा दिवस आणि त्यानंतरचे दोन दिवस ठीक आहे पौर्णिमा पाच तारखेला आहे तर पाच फेब्रुवारी सहा फेब्रुवारी आणि सात फेब्रुवारी असे सलग तीन दिवस एकाच वेळी हा उपाय करायचा आहे जर तुम्ही दुपारी करताय तर दुपारीच करा जर रात्री करताय तर रात्रीच करा तीन दिवस हा उपाय करा या तीन दिवसात मनामध्ये आपल्या इच्छेप्रती आपण समर्पित रहा या इच्छेच्या विरुद्ध कोणतेही विचार आपल्या मनात येणार नाहीत याची काळजी घ्या कोणतेही निगेटिव्ह विचार कोणतेही नकारात्मक विचार आपण अजिबात करायचे नाहीत तीन दिवसानंतर हा उपाय करणं आपण थांबवायचं आहे जर तुमची अजून एखादी इच्छा असेल तर हा उपाय संपल्यानंतर पाच ते सहा दिवसांचा आपण गॅप घ्या एक आठवड्याचा गॅप घ्या आणि त्यानंतर एखादा चांगला मुहूर्त पाहून हा उपाय आपण करू शकता शक्यतो एकादशी असेल अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल अशावेळी हा उपाय करणं श्रेयस्कर ठरतं तुमची जर ही इच्छा जी तुम्ही सध्या फार महत्त्वाची असेल तर या इच्छेसाठी तुम्ही वारंवार हा उपाय करू शकता प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक अमावस्येला किंवा प्रत्येक एकादशी तिथीला तुम्ही हा उपाय सलग तीन दिवस केलात तरी हरकत नाही तर मित्रांनो अत्यंत प्रभावशाली असा हा तेजपत्त्याचा आणि कापराचा उपाय आपण या माघ पौर्णिमेच्या दिवशी नक्की करा भगवान स्री हरी श्री विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या मनातील तमाम प्रकारच्या इच्छांची पूर्तता नक्की होऊ देत हीच भगवंताचरणी प्रार्थना व्हिडिओ आवडला असेल एक लाईक नक्की करा कॉमेंटमध्ये आपल्या आवडत्या देवीदेवतेचं नाव किंवा ओम नमो नारायणा लिहिण्यास विसरू नका हा व्हिडिओ आपल्या मित्रांना कुटुंबियांना व्हॉट्सॲपद्वारे फेसबुकद्वारे अवश्य शेअर करा जेणेकरून जर त्यांचं भलं झालं तर त्याचं पुण्य तुम्हाला सुद्धा नक्की प्राप्त होईल आणि आपल्या ओन्ली मराठी यूट्यूब चॅनलवर जे लोक नवीन असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं आणि शेजारचं बेल आयकॉन म्हणजे घंटीचं बटन सुद्धा दाबावं जेणेकरून अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडिओज तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचत राहतील धन्यवाद ओम नमो नारायणा